विधी आयोगानं समान नागरी कायद्यासंदर्भात देशभरातून मत मागवल्यावर आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं त्याला तीव्र विरोध सुरू केलाय. मराठवाड्यात मुस्लिम महिलांची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. मशिदींमध्ये मौलानांच्या माध्यमातून महिलांचं समुपदेशन करण्यात येतंय. मोदी सरकार आमच्या धर्मात लुडबुड करत असल्याचा आरोप होतोय. ट्रिपल तलाक महिलांवर अन्यायकारक असल्याचं प्रतिज्ञापत्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलंय. त्यालाही या मोहिमेद्वारे विरोध करण्यात येतोय. राज्यातल्या कुपोषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. रोजच मुंबई लगतच्या भागातून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंच्या बातम्या येतात. हे गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय. मुंबई नजीकच्या भागात हे चित्र असेल तर राज्यातल्या दुर्गम भागात काय परिस्थिती असेल असा सवालही न्यायालयानं या निमित्तानं उपस्थित केला. कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी केंद्र 2000 कोटींचा निधी राज्याला देतं तर हा निधी जातो कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कुपोषणाची समस्या सोडवण्याकरता आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे का अशी विचारणाही न्यायालयानं केली. सरकारकडे यंत्रणा असून देखील इतक्या वर्षात काहीच बदल झालेला दिसत नसल्याबद्दल देखील राज्य सरकारला त्यांनी फटकारलं. बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्यावर परळीजवळच्या कान्हेरवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्री आणि पंडित अण्णांची पुतणी पंकजा मुंडेही अंत्यसंस्काराला हजर होत्या. पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून परळी येथे जाऊन पंडित अण्णांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी त्यांनी धनंजय यांची गळा भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. पंकजा यांच्यासह त्यांची बहीण प्रीतम मुंडे या देखील त्यावेळी उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, निरंजन डावखरे, राजेश टोपे, पाशा पटेल यांच्यासह आजी माजी आमदार आणि मंत्री महोदय हजर होते. व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपारे मजकूर व्हिडिओ पसरवून अफवा पसरवल्याप्रकरणी नाशिकमध्ये 7 जणांवर सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करण्यात आली. 2 गटातील तणावामुळे ग्रामीण भागातील 8 गावात लागू करण्यात आलेली इंटरनेट बंदी उद्यापर्यंत परिस्थिती बघून उठवली जाईल. पहिल्या 2 दिवसात ग्रामीण भागातील पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवून 5 कर्मचाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलीस महानिरीक्षकांनी केलं. या दरम्यान आम्ही सायबर पोलिसिंग ही केलेली आहे. सायबर पोलिसिंगमध्ये काही वेळेस फेसबुकवर व्हॉट्सअपवर काही लोक व्हिडिओ क्लिप्स आणि एक काही अपलोड करतात. त्याच्यात आम्ही 7 आरोपींवर कारवाई केलेली आहे. कोणीही व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर असे कुठलेही प्रकारचे जे ज्याच्यामुळे सर आपली शहराची शांतता किंवा ग्रामीण भागाची शांतता बिघडू शकते किंवा त्याच्यात विपरीत परिणाम होऊ शकतो त्याच्यावर आम्ही ते केले नाही पाहिजे आणि जर असं झालं तर त्याच्यावर आपण कारवाई करू. नाशिकमधल्या हिंसाचारावरून आता सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्येच जुंपण्याची शक्यता आहे. नाशिकमधल्या अशांततेला पालकमंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या आसपास असणाऱ्यांनीच नाशिकमध्ये अशांतता पसरवल्याचं असून अशा वृत्तींना भाजपमध्येच आसरा का देतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. गोरे यांच्या टीकेवर आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं विधान केलं मध्यंतरी की सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहे तर मला असं वाटतं कुंडल्या त्यांनी त्यांच्याकडे जरूर ठेवाव्यात, त्याची एक बॅग करावी. परंतु प्रवेश घेत असताना त्यांच्या लोकांचं त्यांची पोलीस रेकॉर्ड जरा तपासून घेतली तर जास्त चांगलं होईल. त्याच्यामधून महाराष्ट्राचं हित होऊ शकेल आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक अशांत करण्याच्या मध्ये ज्या प्रवृत्ती दिसत आहेत त्याच्या समाजकंटकांबरोबर सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात दिसतोय. त्याच्याबद्दल काय कारवाई ते करतायत आणि जोपर्यंत ते सत्तेच्या आधाराने कार्यकर्ते दंगल माजवत राहणार आहे तर का नाशिक शांत होत नाहीये याचं कारणच हे आहे की सत्तेच्या आश्रयांनी भारतीय जनता पक्षामध्ये ज्या समाजकंटकांनी आधार मिळवलाय ते लोकच हे दंगल घडवत आहेत असं आम्हाला दिसत आहे. एरवी महानगरपालिकेची शाळा म्हटली की त्यांचा कारभार आणि शैक्षणिक गुणवत्ता याबाबत कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मात्र नाशिक महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेनं गुणवत्तेचंच ISO मानांकन मिळवलंय. अशी मानांकन पटकावणारी नाशिक महानगरपालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे त्यामुळे या शाळेचं सर्वत्र कौतुक होते. इतरही शाळांनी याचा आदर्श घ्यावा असं मत व्यक्त होते. 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेच्या ग्रंथपालानं विनयभंग केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.
लोणी प्रवरानगर इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात हा प्रकार घडलाय. शालेय विद्यार्थिनीला ग्रंथालयात बोलावून गैरकृत्य केल्याची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. आरोपी ग्रंथपालाला पोलिसांनी ताब्यात घेतले. भगवंता पोटे असे या आरोपीचं नाव असून आरोपीला पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांनी शाळेच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करत मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची मागणी केली. धुळ्याचे जवान चंदू चव्हाण चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेले, पण त्यांना आणण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्यांचे आजोबा आणि भावानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे देखील होते. यावेळी चंदू चव्हाण यांना भारतात सुखरूप परत आणण्याचं आश्वासन स्वराज यांनी दिलं. दरम्यान चंदू परतल्यावरच त्यांच्या आजींच्या अस्थींचं विसर्जन करू असा निर्णय चंदू यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे. राज्यात समाज माध्यमांचा उपयोग समाजकंटकांकडून माती भडकवण्यासाठी आणि अफवा पसरवण्यासाठी केला जातोय हे आपण नुकतंच नाशिकच्या निमित्तानं अनुभवलं आहे. मात्र याचं उत्तर महाराष्ट्रात समाज माध्यमांचा उपयोग उपद्रवासाठी नव्हे तर जीवनदानासाठी केला जातोय. धुळ्यात काही तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सॲपवर श्रीदीप रक्तसेवा ग्रुप तयार करून अनेकांना जीवनदान दिलं. विशेष म्हणजे अवघ्या 4 महिन्यात या ग्रुपला 1400 तरुण स्वतःहून जोडले गेलेत. या ग्रुपचं रक्तदानाचं काम आता उत्तर महाराष्ट्रात विस्तारत चाललं. यवतमाळच्या टाकळी तलावात मासेमारी करण्यावरून 2 गटात झालेल्या वादात युवकांचा खून झाला. लाकडी बॅटनं मारहाण करून माधव वागदरे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली आहे. टाकळी तलावातील मासेमारी सोसायटीत मासे पकडण्यावरून 2 गटात वाद झाला होता. माधवला सोसायटीनं मासेमारी करण्यास मनाई केली होती. यानंतर देखील तो सहकाऱ्यांसोबत मासेमारी करत होता. याचा वचपा काढण्यासाठी सोसायटीतील दुसऱ्या गटानं माधववर हल्ला केला. त्याला बॅट आणि लाकडी काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. माधवचा अनेक सहकारी हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तिथून पळून गेला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी विरोधी पथकानं 4 संशयितांना ताब्यात घेतलं. अलिबाग तालुक्यातल्या श्रीगाण येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पोयनाड पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दिलीप नाईक आरोपीचं नाव असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना दिलीपनं मित्राच्या मदतीनं तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला. अहमदनगरमध्ये नगर औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघात झाला. एका ट्रकनं दुचाकीला धडक दिली. यात एक महिला ठार झाली तर 1 जण जखमी झाला आहे. या अपघातानंतर संतप्त जमावानं वाहतूक रोखून धरली. अगोदर या ट्रकच्या काचा फोडल्या आणि नंतर अख्खा ट्रकच जमावानं पेटून दिला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 4 जण ठार झालेत. पाकणी गावाजवळ हा अपघात झाला. बोलेरो आणि कंटेनर यांच्या धडकून दुर्घटना घडली. या अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे उपचारासाठी ते रुग्णालयातच चालले होते, मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला. पुणे गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसवर 4 ते 5 दरोडेखोरांनी दौंड नगर दरम्यान दरोडा घातला. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांनी लुटमार केली. यात 10 प्रवासी जखमी झाले, त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे स्थानकातून गोरखपूरकडे जाणाऱ्या ज्ञानगंगा एक्सप्रेसनं दौंड स्थानक सोडताच धावत्या गाडी दरडेखोर पाठीमागच्या जनरल डब्यातून शिरले. प्रवाशांनी कोपरगाव स्थानकात त्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीला जास्त वेळ थांबा नसल्यानं अखेर मनमाड रेल्वे स्थानकात येताच प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसात तक्रार नोंदवली. जखमी प्रवाशांवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन त्यांना जावं लागते. कोल्हापूर ते सांगलीला जोडणाऱ्या राज्यमार्गावरच हे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. कोल्हापूर सांगली मार्गाचं गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे, पण ठिकठिकाणी हे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच वाहनचालकांना कळत नाही. त्यातच हातकणंगले बस स्टॉपच्या समोर पुलाचं बांधकाम अर्धवट स्थितीत आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यात लक्ष घालावं आणि हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांकडून होते. शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग व्यवसाय विविध कारणांमुळे संकटात सापडलाय. कापसाच्या वाढलेल्या किमती आणि विजेच्या वाढलेल्या दरांमुळे सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इतकंच नव्हे तर दिवसागणिक वाढणाऱ्या तोट्यामुळे सूतगिरण्यांच्या मालकांनी हा व्यवसाय दिवाळीनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे करोडो रुपयांचा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. लातूर तालुक्यातील
सलगरा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील जवळपास 150 विद्यार्थ्यांना वीजपाटा झाले. दुपारच्या खिचडीमध्ये पाल पडल्यामुळे ही खिचडी खाल्ल्यामुळे ही वीजपाटा झाल्याचं बोललं जातंय. विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. विद्यार्थ्यांना बोरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. सातारा जिल्ह्यात फलटण इथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. फलटणमधील आंबेडकर चौकापासून या मोर्चाला सुरुवात होऊन तो तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. हजारो दलित बांधवांनी या मूक मोर्चात सहभाग घेतला. ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. खैरलांज आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून शिक्षा व्हावी अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला PIB म्हणजेच केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली. त्यासाठीची बैठक आज दिल्लीत पार पडली. PIBची मान्यता मिळाल्यानं या प्रकल्पाला केंद्राचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या औपचारिक मान्यतेकरता पाठवण्यात आला. ही मान्यता मिळाली की मेट्रो प्रकल्प खऱ्या अर्थानं रुळावर येणार आहे. येत्या महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रोचं भूमिपूजन होण्याची देखील शक्यता आहे. किंबहुना भाजप सरकारचा तोच मनसुबा असल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं पुणे वाहतूक पोलिसांना दिले. रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची हायकोर्टाची सूचना आहे. परदेशी यंत्रणांचं अनुकरण करण्यापेक्षा मुंबईत नव्यानं राबवण्यात येत असलेल्या पद्धतीचं अनुकरण करण्याची सूचना देखील पुणे वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकार सर्जिकल स्ट्राईकची प्रसिद्धी करते असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. आम्ही देखील अनेक सर्जिकल स्ट्राईक केल्या मात्र याची प्रसिद्धी केली नाही, कारण अशा प्रसिद्धीचं बऱ्याचदा बुमरँग होतं असं शिंदे यांनी म्हटलं. जनतेला कुठल्या गोष्टी सांगायच्या हे सरकारला कळायला हवं, मात्र या सरकारला अनुभव नसल्यानं ते सर्जिकल स्ट्राईकची प्रसिद्धी करत आहे, पण अशी प्रसिद्धी चुकीची असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांना बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. मी त्याच्यावर बोललेलो आहे की आमच्या वेळेस जवळजवळ 3 वेळेस अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक झालेले आहेत, आणि मी होम मिनिस्टर असताना देखील एक सर्जिकल स्ट्राईक झालेलं आहे, पण त्याची आम्ही कधी प्रसिद्धी केलेली नाही. आणि हे प्रसिद्धी करणं हे बुमरँग असतं. अनेक वेळेस ह्याचे वाईट आहेत, त्याच्याकरता म्हणून हे करत असावेत अशी मला एक भावना होते. पण सर्जिकल स्ट्राईक हे खरं यश आहे ते आमच्या सैनिकांचं आहे, मग ते काँग्रेसचं असो किंवा BJP असो किंवा कम्युनिस्टांचं असो. महादेव जानकर यांच्या विधानाविरोधात नवी मुंबई राष्ट्रवादी पक्षातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आज सकाळी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नगरसेवकांनी वाशीमधील शिवाय चौकात जमून महादेव जानकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी NCPचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, NCP युवक अध्यक्ष सुरज पाटील यांचं सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यंदाही दिवाळीच्या निमित्तानं Z24 तास घेऊन आलं आपलं खास मिशन प्रदूषणमुक्त दिवाळी. सलग 5व्या वर्षी Z24 तासनं प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत हा कार्यक्रम Z24 तासनं हाती घेतला आहे. चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. Z24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे आणि सिने अभिनेते आरोह वेलणकर आणि मुक्तानंद हायस्कूलचे उपमुख्याध्यापक पवार यावेळी उपस्थित होते. रणजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले आणि अंकित बावने या जोडीनं विक्रम केला. अंकित आणि स्वप्नीलनं दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये 594 रनची नाबाद पार्टनरशिप केली, पण महाराष्ट्रानं 2 बाद 635 धावांवर डाव घोषित केल्यामुळे या दोघांना विश्वविक्रम करता आला नाही. डाव घोषित झाला तेव्हा स्वप्नील गुगले नाबाद 351 रन्सवर तर अंकित बावने नाबाद 258 रन्सवर होता. श्रीलंकेचा महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांच्यामध्ये 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये झालेली 624 रनची पार्टनरशिप हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. स्वप्नील आणि अंकितची ही पार्टनरशिप क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी मोठी पार्टनरशिप आहे, तर रणजीमधील ही सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली. भारत आणि रशिया यांच्यामध्ये गोव्यात उद्या संरक्षणविषयक महत्त्वाचा करार होतो. या कराराअंतर्गत S-400 ट्रायम्फ नावाची क्षेपणास्त्र यंत्रणा भारत रशियाकडून खरेदी करेल. कित्येक लाख डॉलरच्या या करारावर रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाक्षरी करतील. विश्वाचा पसारा किती मोठा आहे याचा उलगडा करण्यासाठी गेली अनेक दशकं खगोलशास्त्रज्ञ जीवाचं रान करत आहेत, आणि आता या प्रयत्नांना यश येताना दिसतंय.
हबल अवकाश दुर्बिणीनं अवकाशातून पाठवलेली 3D छायाचित्रांवरून विश्वात सध्या माहिती असणाऱ्या आकाशगंगेपेक्षा तब्बल 20 अब्ज अधिक आकाशगंगा असल्याचं पुढे आलंय. गेली 20 वर्ष हबल दुर्बिणीद्वारे आकाशगंगांची संख्या मोजण्यासाठी छायाचित्रण सुरू होतं. या सर्व 3D छायाचित्रांचा अभ्यास करून नुकताच एक प्रबंध ॲस्ट्रॉनॉमिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. सध्या अस्तित्वात असणाऱ्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला फक्त विश्वाच्या पसाऱ्यापैकी 10% भागावर नजर ठेवता येते. ज्या भागातून पृथ्वी किंवा पृथ्वीच्या अवकाशात प्रकाश पोहोचतो त्याच भागात आपल्याला छायाचित्रांच्या आधारे संशोधन करता येते. त्यामुळे आकाशगंगाविषयीची आपली माहिती मर्यादित होती. हबल दुर्बिणीच्या माध्यमातून आलेल्या छायाचित्रांवरून आता खगोल तज्ज्ञांनी या अतिरिक्त आकाशगंगांची संख्या ताडली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.